या चित्रपटाच्या निमित्तानं नायक आणि नायिका अशी एक फ्रेश जोडी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. सुजित चौरे आणि श्वेता काळे यांना मी आमंत्रित करते. श्वेता आणि सुजितचा सुद्धा पहिलाच चित्रपट आहे. सुजित छान दिसला, एकदम मस्त काम केलेलं आहे. कसं वाटतंय? लय बरं वाटतंय. काय ऐकल्याच्या नंतर मी फ्रेशरच आहे, पहिल्यांदाच पदार्पण करतोय लगन सिनेमातून. आता तुम्ही गाणे बघितले, ट्रेलर पण बघता, आणि 6 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय. आणि जाऊन तुम्ही थिएटरला बघा, एवढंच. थँक्यू. श्वेता छान वाटतंय. खरं तर अशी संधी मिळत नाही कोणाला. मी अर्जुन सरांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायची इच्छा होती आहे. खरंच सर थँक्यू, कारण की अशा बरेच आहेत, बरेच खूप स्ट्रगल करतात, आणि एवढ्या सगळ्या एवढ्या मोठ्या दुनियेमधून आपल्याला असा चान्स मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सरांची मला एक गोष्ट म्हणजे त्या दिवशी जेव्हा ते बोलले आम्हाला तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं होतं. सर म्हणाले की तुम्ही दोघं माझ्यासाठी फक्त कलाकार नाही आहात, तर तुम्ही दोघं माझे लेकरं आहात. सो ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आणि आपला जो काही कॉन्टॅक्ट आहे किंवा आपला जो प्रवास आहे तो इथंच नाही थांबणार, तो कायम तसाच राहणार आहे. कारण चित्रपट झाला, शूटिंग झालं, रिलीज झाला, त्यानंतर लोक जातात ना, पण आम्ही दोघं कधीच नाही जाणार तुमच्यापासून ना, हे मी सांगू इच्छिते. आणि बाकी खूप आनंद होतोय. 6 तारखेला रुचिराही मी आमंत्रित करते. अर्जुन सर मुस्तफा आपण इकडे या. संध्या केशे ही चित्रपटातली सगळी आमची काम करणारी मंडळींच्या वतीनं सर्व माध्यम प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत करते. जी बी एंटरटेनमेंट प्रस्तुत लगन सर्व काही प्रेमासाठी असं जरी आपण म्हटलं तरी तुम्हाला वाटतंय पण सोपं नाही असा एक प्रेमळ संदेश किंवा प्रेमळ अर्ज करणारा हा चित्रपट लगन 6 मेला सर्व रसिकांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होतोय. 4 माणसं आपली मित्र जवळ येतात, प्रेमाविषयी काहीतरी बोलतात, आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे आणि किती जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन केलेलं असतं ते केवळ प्रेम असतं. प्रेम करणं सोपं असतं, ते टिकवणं थोडंसं अवघड असतं, आणि निभावणं तर त्याहून पलीकडे एक आपल्या आयुष्याची खूप मोठी परीक्षा असते. पण प्रेम हे प्रेमच असतं असं सांगणारं किंवा प्रेमाची महती सांगणारा एक आगळा वेगळा प्रेमकथा असलेला हा सुंदर चित्रपट लगन 6 मेला प्रदर्शित होत आहे. मी प्रथम निर्मात्यांना इथे आमंत्रित करते. हे 4ही मित्र आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलेली ही मंडळी आहे. सय्यद मुस्तफा या निर्मात्यांना मी इथे आमंत्रित करते. भारत गुजर यांनाही मी इथे आमंत्रित करते. विभीषण पवार मिलिटरीतून रिटायर्ड झालेला हे आमचे मित्र आहेत, त्यांना मी इथे आमंत्रित करते. कैलास गुजर आणि किशोर काकडे हे सगळे मित्रपरिवार हा या चित्रपटासाठी एकत्र आलेला आहे आणि प्रेमाची काहीतरी एक आगळीवेगळी व्याख्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर औचित एका संध्याकाळी कोवळं ऊन पडतं तसं प्रेम आपल्या आयुष्यामध्ये येतं. ते प्रेम कधी येतं आणि ते आपल्या आयुष्याचा कधी अविभाज्य भाग बनतो हे आपल्याला कळत नाही, आणि तिथूनच आपल्या खऱ्या अर्थाने प्रेमाच्या संघर्षाची सुरुवात होते असं म्हणतात. सय्यद मुस्तफा यांना मला या निमित्तानं असं विचारायचं आहे, ह्या लग्नच्या म्हणजे या लग्न चित्रपटाच्या निमित्ताने ही सगळे तुम्ही पंचमित्र एकत्र आलेला आहात. हा पहिला तुमचा चित्रपट आहे, प्रथम तुम्हाला मी शुभेच्छा देते. प्रेम हा खरं तर आपल्या चित्रपटाचा एक आत्माच आहे. अनेक चित्रपट आलेला आहे, पण या चित्रपटामधून तुम्ही काय आगळं वेगळं आमच्या प्रेक्षकांसाठी देणार आहात? मी सय्यद मुस्तफा अवघ्या महाराष्ट्रभर जास्तीत जास्त स्क्रीनला येत्या 6 मेला लगन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचा एक निर्माता टीम मेंबर म्हणून, कारण याच्यासाठी की आमची निर्मात्यांची टीम ही 4 आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त आमची एक निर्मात्यांची टीम आहे. तर आम्ही आमचा हा पहिला सर्वांचा
आम्ही जेवढे भी टीम मेंबर आहोत निर्मात्याचे निर्माता म्हणून लगनचे तर हा आमचा पहिला चित्रपट आमचे जे काही वैयक्तिक जे बिझनेस असतील वगैरे ते आमचे प्रायव्हेट पण तो हा निर्माता म्हणून लगन हा चित्रपट आमचा पहिला तर निर्माता म्हणून लगन हा का करावा असा वाटला तर याचा जो डायरेक्टर आहे अर्जुन गुजर तर तो आमचा बालपणीचा मित्र आणि आम्ही जेवढे मी निर्माता असतो डायरेक्टर असतो हे बालपणीचे जवळपास आम्ही सर्व मित्रच आहोत आणि आम्ही काही नाटकाला हा आपला लगन हा चित्रपट अवघ्या महाराष्ट्रभर प्रदर्शित करतो मला निर्मात्यांचं खूप विशेष कौतुक वाटतं की सगळी टीम आहे ती नवीन आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक तंत्रज्ञ यातले कलाकार मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नव्याने पदार्पण करत आहे आणि तुम्ही नावं जर बघितली तर सय्यद मुस्तफा भारत गुजर विभीषण पवार कैलास गुजर किशोर काकडे प्रेमाला खरं तर कुठलीच बंधनं नसतात जातीपातीचं नसतं त्यामुळे एका हाताला जशी पाच बोटं असतात ती पाच बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मूठ बनते आणि ती मूठ आज या निमित्तानं निर्मात्यांची आपल्याला पाहायला मिळते चित्रपटसृष्टीतलं हे पहिलं पदार्पण तुमचं यशस्वी हो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन यशवंतराव गुजर यांना मी इथे आमंत्रित करते त्यांचाही हा पहिला चित्रपट आहे तर त्यांना मी इथे आमंत्रित करते हा एक एकदम व्हर्सेटाईल असा माणूस आहे त्याची कथा त्यांची आहे दिग्दर्शनही त्यांचंच आहे पटकथा गाणी लिहिण्यामध्ये पण त्यांनी मदत केलेली आहे अतिशय तरुण असा उमदं व्यक्तिमत्व अर्जुन यशवंतराव गुजर मनपूर्वक तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि पहिल्या चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा आपलं मनोगत व्यक्त करा प्रेम एक छोटा शब्द आहे खरं तर पण त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत असं काय आगळं वेगळं तुम्ही देणार आहात आम्हाला हॅलो सर्वांना माझा नमस्कार सगळ्यात पहिले मी पण दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ लागला कारण की नवीन संसार नवीन चित्रपट थोडा वेळ लागणारच तर आज हा चित्रपट उभा आपल्या पुढे दिसतोय आणि याच्या पाठीमागं खरंच खूप मोठा संघर्ष घडला आहे कोणतीही गोष्ट आपल्याला जर नवीने करायची असते तर त्याच्या पाठीमागे संघर्ष तर आलाच संघर्ष हा कोणाच्याच आयुष्यातून चुकलेला नाही आणि तो कधी चुकणार पण नाही त्याला ज्याने प्रॉपर स्ट्रगल हा शब्द दिला इंडस्ट्रीसाठी तर आत्ताच मॅडमने सांगितलं की प्रेम हा शब्द आला आणि सिनेमा आला मला वाटतं सगळ्यात पहिलं प्रेम तर हे दिसेल की या प्रेमामुळे आम्ही आज एकत्र आलो आणि जे काय हा फिल्म जी काही फिल्म तयार झाली तर त्याच्या पाठीमागे अशा खूप मोठ्या गमती आहेत सुरुवात आहे तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस मी पाचवीला असताना ज्यावेळेस पाचवीला होतो त्यावेळेस मी शालेय जीवनामध्ये जे काही नाटक वगैरे स्पर्धा वगैरे होत्या त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो माझ्यासोबत मित्रही असायचे आणि आमची गंमत चालू व्हायची नेहमी नाटक होत गेले आमचा इंटरेस्ट वाढत गेला पुढे चालून सिनेमा काही करतो काय असं काही झालं नाही काही ठरवलं नाही आणि सगळे वेगवेगळे झालो प्रत्येकाच्या व्यवसायात वेगळं आहे हे वेगळं झाले हे वेगळं झालं आणि मी पण शिक्षणासाठी नागपूरला गेलो सगळे आम्ही जर पाहिलं तर एक 1500 लोकसंख्येच्या गावातून आले खेडेगावातून आले लोक जेवढे आहेत आम्ही उभे आहोत की 1500 लोकसंख्येचं गाव आहे जिथे आत्ता या कंडिशनमध्ये सुद्धा बस नाही इंटरनेट चालत नाही आणि ही सगळी जर्नी आहे पण इच्छाशक्ती खूप होती नाटकाची आवड होती मध्यंतरी नाटक करता करता मला सिनेमाची आवड लागली आणि सिनेमाकडे वळलो मी त्याच्यानंतर ती जर्नी पुढे होत गेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे व्यवसायात गुंतलो मी पण जॉबला गेलो जॉबला गेल्याच्यानंतर परत एक मनात आपल्या खदखद असते नेहमी आपल्याला काहीतरी करायचं असतं पण आपली धावपळीचं जीवन आपण मिडल क्लास आणि जे काही सेटअप झालेलं असतो आपल्या आयुष्यात की चला आपल्याला व्यवसाय करायचा आहे काहीतरी नोकऱ्या करायच्या आणि आपली उपजीविका भागवायची याच्यामध्ये आपण सगळे खूप रममान झालेलो मला वाटतं जवळपास सगळे तिकडेच ओढ असतो आईवडिलांच्या पण खूप इच्छा असतात की आपण जनरली कुठेतरी पोटा पाण्याची सोय करावी अगोदर हे फिल्म करणं नाटक करणं हे आपल्या आपली गोष्ट नाही त्याच्यामधून आम्ही आलेले ज्या ठिकाणी बिलॉंग करतो ज्या ठिकाणी आम्ही आलो तर ते अजिबात तिथे म्हणजे विचार करण्याची पलीकडे आहे जिथे खाण्यापिण्याचीच वांदे आहेत तर तिथे सिनेमा निर्मिती कशी होऊ शकते ही गोष्ट खूप होती पण ते म्हणते ना एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस ठरवता काही स्वप्न बघता आणि ते त्याचा जी तुमची जी इच्छाशक्ती आहे त्यासाठी तुम्हाला तुमची झोप उडायला असते सगळ्या काही गोष्टी आहेत
तर मग तोच प्रवास माझ्या पण वाटायला आणि मी मला वाटतं 2010 मी कोल्हापूरमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मी जे जीवन अनुभवलं होतं, पाहिलं होतं, ऐकलं होतं आणि त्याच्यानंतरच एक शुगर फॅक्टरी आहे कागलची, तर तिथे मी व्हिजिटला जायचो कारण मी जॉबला होतो कोल्हापूरला आणि मला रविवार शनिवारमध्ये वेळ मिळायचा, तर मी कुठे जायला पाहिजे तर मी तिथे व्हिजिट करायचं होतो, त्यावेळेस मला ते चित्र दिसायला चालू झालं, तर मला असं वाटलं की मी त्याच्यावर लिहायला पाहिजे काहीतरी, याच्यावर मी लिखाण सुरुवात केली आणि मी सो एक पुस्तक रूपे एक लगनची गोष्ट लिहिली आणि लिहिल्याच्यानंतर मला असं पुढे वाटलं की जर चित्ररूपात जर पडद्यावर आली तर आज बाई माझ्या वाटेल लोकांना जास्त आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं ती पोहोचेल, म्हणून पुस्तकाचं स्वरूप चित्रपटाकडे वळलं आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्या लगनच्या कथेने माझ्यातल्या दिग्दर्शकाला जन्म जर म्हटलं तर विजय गावंडे सर, त्यानंतर पी शंकरम आणि रोहित दादा नागबडे यांनी याचं संगीताची बाजू सांभाळली आहे, त्याच्यासोबतच त्यांच्या संगीताला जे गायनबद्ध केलं तर त्याच्यामध्ये अजय गोगले सर असतील, आदर्श शिंदेदादा असतील, त्या ओंकार स्वरूप बागडे असतील, त्याच्यानंतर पी शंकरम असतील, चिन्मय श्रीपादा ही असतील, यांनी याचं गायन केलं आहे आणि याचं जे गायनाचं जे लेखन आहे ते गुरु ठाकूर, बाबासाहेब रांजण, त्याच्यानंतर पी शंकरम, आर्यन आखडे आणि त्याच्यानंतर निलेश खटके, गजानन कडू अशा विविध गीतकारांनी याचं गीतरचना वगैरे त्यांनी केलेली आहे, म्हणजे संगीतावर एवढ्या पद्धतीने चांगल्या लेवलवर काम झालं, त्याच्यानंतर छायांकन पण ते एवढ्या व्यवस्थितरीत्या शूट झाले, एकंदरीत जर फिल्मच्या बाबतीत जर बोललं तर याचा कॅनव्हास खूप मोठा आहे, एक याचा स्केल खूप मोठा आहे, कलाकाराच्या माध्यम किंवा टेक्निशियन्स म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने याचं शूटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि फायनली फिल्म 6 मेला रिलीज, याचा आनंद खूप मोठा आहे। चित्रीकरणाबद्दल सांगा, हां आता चित्रीकरण याचा बरासा भाग बीड या ठिकाणी झाला आहे, त्याचं मूळ कारण असं असावं कारण की गोष्ट मूळ बीडपासून सुरू होते आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ती गोष्ट जाते, जशा वेगवेगळ्या ठिकाणी जाते तसे लोकेशन्स आपल्याला बघायला मिळतील फिल्मच्या माध्यमातून आणि मूळ गोष्ट बीडची असल्यामुळे बीडचे कलाकार मला वाटतं बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला आढळून येतील आणि ते एक वेगळ्या पद्धतीचे जो रॉनेस आहे गावाकडचा रॉनेस आहे तो कलाकाराच्या माध्यमातून आणि नवीन कलाकाराच्या माध्यमातून रॉनेस बघायला मिळेल याचा आनंद पण खूप वेगळाच असेल सर्वांसाठी। कलाकार कसे निवडले? मला वाटतं याचं याचे जे कलाकार आहेत तर वेगवेगळ्या सिटीजमध्ये जसं पुणे नाशिक आहे, औरंगाबाद आहे किंवा बीड नगर आहे, इथं याचे ऑडिशन झाले, ऑडिशनच्या माध्यमातून काही कलाकाराची निवड झाली आणि बीडमध्ये जो मी आता सांगितलं की बीडचा रॉनेस शूट करायचा होता त्या गोष्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या वेगवेगळ्या जे काही पद्धती आहेत त्यातून शूट करायचा होता, तर वेगवेगळ्या ठिकाणी काही कॉलेजेस आहेत, काही शाळा आहेत, काही काही खेडी आहेत, तर तिथे त्याची शोध मोहीम चालू केली होती याच्या पात्राच्या माध्यमातून आणि जे छोटे बालकलाकार आहेत तर त्यांची पण निवड मला वाटतं वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून याची शूटिंग झाली, जे आई वडील जे आहेत ते आजही कामगार म्हणून काम करत आहेत। प्रेक्षकांना काय सांगू? मी प्रेक्षकांना फायनली सांगेन की 6 मेला सिनेमा सिनेमागृहात येतो आहे, तुम्ही संपूर्ण जाऊन सिनेमा बघा, इन्जॉय करा आणि तुमच्या कमेंट्स तुमचं प्रेम सिनेमागृहात जाऊन द्या, तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून तुमची एनर्जी म्हणा किंवा एक बूस्टर डोस या सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं मी सर्वांना येतो। कॅमेरा लुक असेल पूर्ण इंटरव्ह्यू तुमचा, तुमच्या भूमिकेविषयी थोडंसं सांगा चित्रपटाविषयी आणि मग 6 मेला चित्रपट येतो आहे, ठीक चालेल मी पकडते। नमस्कार, मी श्वेता काळे आणि लगन या चित्रपटामध्ये माझं जे कॅरेक्टर आहे ते राजनंदिनीचं आहे, मला असं वाटतं राजनंदिनी या नावामध्येच एक जस्ट म्हणजे पूर्णपणे मी बोलत की मध्येमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा, राजनंदिनी या नावामध्येच तिचा घरंदाजपणा किंवा एक तिचा अल्लडपणा सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात आणि या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्या रिअल लाईफमध्ये मी जशी आहे यात जास्त काही फरक नाही आहे, कारण की मूवीमध्ये सुद्धा ती थोडी खोडकर आहे, रागीट आहे, तशीच इकडं रिअल लाईफमध्ये सुद्धा मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे आणि खूप रागीट आहे, सो हे कॅरेक्टर करताना जास्त अशा काही अडचणी आल्या नाहीत, पण हा एक अशी अडचण आली की मी पुण्याची आहे सो शूट जे होतं आणि वर्कशॉप जे होतं ते बीडला होतं आणि उन्हाळ्यामध्ये होतं, सो
त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडंफार अडचणी आल्या मला, पण सुजीत आणि बाकी जी टीम होती त्यांनी खूप सारा सपोर्ट केला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी चांगल्या शिकवल्या आम्हाला की ज्या फक्त चित्रपटापुरत्याच नाही तर तुम्ही उभ्या आयुष्यात सुद्धा त्या कशा प्रकारे तुम्ही निभाव आत्मसात केल्या पाहिजे या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला. मी माझी आजा नावाची भूमिका आहे लगन सिनेमामध्ये, माझी आजा नावाची भूमिका आहे. तर ती माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, म्हणजे मी आता जो आहे तुमच्यासमोर तसा आणि सिनेमामधला खूप वेगळा आहे. आजा नावाचं कॅरेक्टर एक शिस्त आहे, एक सभ्य मुलगा, त्याच्यानंतर एक हुशार प्रामाणिक असा ते कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर एज्युकेटेड पण आहे, शिक्षण झालेलं आहे. आजामध्ये भरपूर काय, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 6 मेला तुम्ही बघितल्याच्या नंतर लक्षात येईल. प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघायला? कारण की एक आपण जे प्रेम करतो प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रेम हे होतंच, पण त्याच्यामध्ये तुम्ही अडचणी आल्याच्या नंतर ते कशा प्रकारे निभवता, ते मधूनच सोडून देता की त्याला शेवटपर्यंत नेता, त्यानंतर एक आई आणि मुलाचं पण जे काही ह्याच्यामध्ये प्रवास दाखवला आहे किंवा त्यांनी बघितलेलं जे स्वप्न आहे त्याच्या स्वप्नांचा जो प्रवास आहे तो याच्यामध्ये आहे. सो बऱ्याच साऱ्या अडचणी येत होत्या तरी पण त्या कशा प्रकारे त्याच्यावरती मात करून त्या आत्मसात केलेल्या आहेत या चित्रपटामधून हे बघायला मिळतं. सो नक्कीच एक नातं कशा प्रकारे तुम्ही निभावलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे. 6 मेला चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. नवीन चेहरे आहेत सो सगळ्यांची सपोर्टची गरज आहे तेवढीच. सो नक्कीच प्रेम असू द्यात आणि 6 मेला कोणीही विसरू नका, चित्रपटगृहात जाऊनच हा मूव्ही बघा. थँक्यू.